हेलो चिल्ड्रन, गुड मॉर्निंग। आपण नाउन म्हणजे काय ते आता पाहिलंच आहे। आता आपण प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे म्हणजे काय ते पाहणार आहोत। पहिला उजळणी करूया। अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, एनिमल ऑर थिंग। नाम म्हणजेच काय ते एखाद्या व्यक्तीचे, जागेचे, प्राण्याचे किंवा वस्तूला दिलेलं नाव म्हणजेच ते नाम, याला इंग्लिश मध्ये आपण नाउन म्हणतो। प्रोनाउन, प्रोनाउन सर्वनाम। प्रोनाउन इज अ वर्ड दॅट टेक्स प्लेस ऑफ अ नाउन इन अ सेंटेन्स। वाक्यामध्ये नाउनच्या म्हणजेच नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। The words I, me, you, he, him, she, her, it, we, they, us, and they are pronouns that replace a noun in a sentence. इकडे ठळक अक्षरात जे शब्द लिहिलेले आहेत ते सगळे शब्द नामाच्या ऐवजी वाक्यात सर्वनाम म्हणून वापरले जातात। When we use a pronoun after a verb, it changes. ज्या वेळेला एखादे सर्वनाम क्रियापदाच्या नंतर येतं तेव्हा त्याच्यामध्ये काय बदल होतो ते आपण पाहूया। आय तर मी होत, वी असेल तर अस होत, यू असेल तर यूच राहत, ही असेल तर हिम लिहिलं जात, शी असेल तर हर लिहिलं जात, आणि दे असेल तर देम असा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा बदल होत असतो। वी यूज प्रोनाउन्स, आपण सर्वनामे वापरतो, कशी ते पाहूया। ही, हिम और हिज फॉर द बॉईज और मेन, मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी आपण ही, हिम किंवा हिज हे सर्वनामे वापरतो। शी और हर फॉर द गर्ल्स और वुमेन, मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी आपण शी आणि हर ही सर्वनामे वापरतो। इट फॉर अ प्लेस, एनिमल और थिंग, एखाद्या जागेसाठी, प्राण्यासाठी किंवा वस्तूसाठी आपण इट हे सर्वनाम वापरतो। वी और अस, when we are talking about two or more people including ourselves, ज्या वेळेला आपण दोनापेक्षा जास्त लोक आणि ज्यात आपण स्वतःही समाविष्ट असतो त्यावेळेला आपण वी किंवा अस ही सर्वनामे वापरतो। दे, when we are talking about two or more people excluding ourselves, ज्या वेळेला दोन किंवा जास्त लोक बोलत असतात पण ज्यामध्ये आपण समाविष्ट नाही आहोत त्यावेळेला आपण दे हे सर्वनाम वापरतो। देम और देअर फॉर पीपल और एनिमल्स मोर दॅन वन, ज्या वेळेला एकापेक्षा जास्त लोक असतात किंवा प्राणी असतात त्यावेळेला आपण देम किंवा देअर अशी सर्वनामे वापरतो। यू फॉर सिंग्युलर अँड प्लुरल नाउन, आपण यू चा वापर एक वचन किंवा अनेक वचनी नामात सर्वनाम म्हणून करतो। आय अँड मी टॉक अबाउट आवरसेल्फ, स्वतःविषयी बोलताना आपण आय किंवा मी हे सर्वनाम वापरतो। क्वेश्चन आहे, अंडरलाइन द करेक्ट प्रोनाउन इन द सेंटेन्सेस। तुम्हाला खाली काही वाक्य दिलेली आहेत, ती वाक्य वाचून त्यातील सर्वनामांच्या खाली अधोरेखित करायचं आहे जी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे। फर्स्ट, ही इज टेकिंग द डॉग फॉर अ वॉक, या वाक्यात ही हे सर्वनाम आलेलं आहे। सेकंड, वी विल गिव देम अ सरप्राईज, या वाक्यात वी आणि देम ही दोन सर्वनामे आलेली आहेत। थर्ड वन, आय विल प्ले विथ यू इन द इव्हिनिंग, या वाक्यामध्ये आय आणि यू ही दोन सर्वनामे आलेली आहेत। फोर्थ वन,
कैट इज हंग्री गिव इट सम मिल्क या वाक्यात इट हे सर्वनाम आलेले आहे. फिफ्थ वन प्लीज टेल मी द वे टू द झू या वाक्यात मी हे सर्वनाम आलेले आहे.